नमस्कार, मी सुप्रिया, सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये. हेल्थ केअर तीन टप्प्यात, प्रीप्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी आणि बेबी केअर. आजचा आपला टॉपिक आहे बाळाचं संपूर्ण लसीकरण, कोणत्या महिन्यात कोणती लस दिली गेली पाहिजे आणि ती कशासाठी आहे हे मी डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. बेबी केअर रिलेटेड व्हिडिओज आपल्या चॅनलवर आठवड्याच्या मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी येतात. वॅक्सिनेशन, लसीकरण हे महत्त्वाचं आहे. आपलं बाळ हेल्दी राहण्यासाठी वॅक्सिनेशन हे महत्त्वाचं असतं. त्याचं उदाहरण जसं की आता कोविडचा आजार आला आहे आणि त्यापासून सुरक्षित होण्यासाठी आपल्याला वॅक्सिनची गरज पडली, एक लसीकरण मोहीम राबवावी लागली. त्याचप्रमाणे इतर जे काही व्हायरल आजार आहेत, जे काही आजार आहेत त्यापासून आपल्या बाळाचा बचाव होण्यासाठी वॅक्सिनेशन खूप महत्त्वाचा पार्ट आहे. काही वॅक्सिन्स हे गव्हर्नमेंटमध्ये मिळतात आणि काही प्रायव्हेटमध्ये. ॲक्च्युली प्रायव्हेटमध्ये सगळेच मिळतात, पण काही असे वॅक्सिनेशन्स आहेत जे गव्हर्नमेंटमध्ये मिळत नाहीत आणि ते घेणं खूप महत्त्वाचं आहे. साधारण बाळ 0 ते 16 वर्ष म्हणजे जन्मतःपासून वॅक्सिन स्टार्ट होतं ते 16 वर्षाचं होईपर्यंत. तर आता सगळ्यात पहिलं वॅक्सिन आहे ते म्हणजे जन्मतः BCG जे आहे TB वरचं, आणि दुसरं वॅक्सिन आहे हिपॅटायटिस बी म्हणजे रक्तातील जो कावीळ आहे त्यापासून संरक्षण होण्यासाठी, आणि आहे ओरल पोलिओ. तर BCG वॅक्सिन जे क्षयरोग आहे त्याच्या विरोधात रोगप्रतिकारक शक्ती तयार करण्याचं कामही लस करते, आणि त्यामुळे नवजात बाळाला रुग्णालयातून घरी सोडण्यापूर्वीच किंवा लवकरात लवकर ही लस दिलेली चांगली असते. तर आता जेवढ्या लसी सांगितल्या ह्या जन्मतः, त्याच्यानंतरची लस असते ती म्हणजे 1.5 महिना, 2.5 महिने आणि 3.5 महिने, म्हणजे 6व्या आठवड्यात, 10व्या आठवड्यात आणि 14व्या आठवड्यामध्ये बाळाला लस दिली गेली पाहिजे. सेम डोस असतात. कोणते असतात ते सांगते. पहिला आहे तो म्हणजे ट्रिपल, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे DTP, डिप्थेरिया पर्ट्युसिस टिटॅनियस, मराठीमध्ये घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात. याला ट्रिपल लस म्हणतात किंवा मराठी म्हणे त्रिगुणी लस असंही म्हणतात. तर 1.5 महिन्याचं झालं बाळ की पहिला डोस, 2.5 महिन्याचं झाल्यावर दुसरा आणि 3.5 महिन्याचं झाल्यानंतर तिसरा डोस दिला जातो. त्यानंतर DPT लस आहे त्यालाच पेंटाव्हॅलंट लसीचा पण आता पर्याय आला आहे. त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं जातं ते म्हणजे हिपॅटायटिस बी, म्हणजे काय तर विषाणूजन्य जो कावीळ असतो तो त्याच्यापासून बचाव होण्यासाठी, आणि अजून आहे इन्फ्लुएन्झा ताप म्हणजे हिब. तुम्हाला तुमच्या फाईलमध्ये दिसत असेल टोटल किती असतात, DPT, हिब, हिपॅटायटिस बी आणि IPV म्हणजे पोलिओचं एक. तर 5 मिळून पेंटाव्हॅलंट आणि IPV इन्क्लूड करून हेक्झाव्हॅलंट असं आता लसींची नावं दिली गेली आहेत. पुन्हा एकदा क्लिअर करते, DPT डिप्थेरिया पर्ट्युसिस टिटॅनियस ट्रिपल, त्याच्यामध्ये HIB हिब इन्फ्लुएन्झा ताप आणि हिपॅटायटिस बी रक्तातील जो कावीळ आहे हे दोन इन्क्लूड केलं की झालं पेंटाव्हॅलंट, आणि IPV पोलिओचं इन्क्लूड केलं इंजेक्टिबल की हेक्झाव्हॅलंट झालं. याच्या व्यतिरिक्त अजून 2 वॅक्सिन दिले जातात, ते आहे रोटावायरस आणि निमोनियाचं. रोटावायरस ओरली दिलं जातं. रोटावायरस जुलाबसाठी, जे काही अतिसार होतो बाळांना आणि खूप डिहायड्रेशन होतं आणि पहिल्या काळामध्ये म्हणजे खूप सिरियस असायचं ह्या गोष्टी, तर त्यासाठी रोटावायरस वॅक्सिन खूप गरजेचं आहे. त्यानंतर निमोनियासाठी PCV वॅक्सिन आहे. आणि जे IPV ओरल पोलिओचा काही जणांना पर्याय असतो, डिपेंड आहे तुम्ही, जसं की पोलिओचं एक असतं शिबिर आणि एक पल्स पोलिओचं असतं. पोलिओचं ओरली आणि पल्स पोलिओ जर तुम्ही IPV घेतलं असेल तर तुम्ही पल्स पोलिओच्या शिबिरमध्ये अटेंड केलं पाहिजे. तर आत्ता मी जे सांगितलं हे 1.5 महिना, 2.5 महिना आणि 3.5 महिन्यासाठीच्या लसी आहेत. त्याच्यानंतर आहे 6 महिन्याची, ते म्हणजे OPV ओरल पोलिओ आणि हिपॅटायटिस बी. त्यानंतर आहे इन्फ्लुएन्झा वॅक्सिन, जे काही फ्ल्यू व्हायरल, जे काही फीवर वगैरे व्हायरल साथ जेव्हा पसरते त्यासाठी हे वॅक्सिन मदत करतं, आणि याचाच दुसरा डोस दिला जातो 7व्या महिन्यामध्ये. त्यानंतर 9व्या महिन्यामध्ये पुन्हा OPV पोलिओचा आणि MMRचा पहिला डोस म्हणजे काय, आणि हा मुलींसाठी खूप महत्त्वाचा आहे, डिटेलमध्ये सांगते. आधी MMR लस म्हणजे काय ते सांगते. गोवर,
गलगुंडा आणि रुबेला या तीन आजारांवरील प्रतिबंधक लस आहे ही. इंग्लिशमध्ये मिझल्स, मम्स आणि रुबेला. बाळ 9 महिन्याचं झाल्यावर या लसीचा पहिला डोस देतात आणि त्याच्यानंतर 14-15 महिन्याचं झाल्यावर दुसरा आणि 4-5 वर्षाच्या दरम्यान MMRचा तिसरा डोस दिला जातो. गोवर हा एक गंभीर स्वरूपाचा आजार ठरू शकतो आणि त्यासाठी महत्त्वाचा आहे त्यासोबतच रुबेला. आता ज्या मोठ्या मुली आहेत म्हणजे समजा लग्न झालं आहे आणि प्रेग्नन्सीसाठी ट्राय करताय वगैरे, टेस्टमध्ये तुम्हाला असं कळतं की रुबेलाचं इन्फेक्शन आहे वगैरे, तर ह्या गोष्टी होऊ नयेत यासाठी MMRची ही लस खूप महत्त्वाची ठरते. आणि म्हणूनच आता समजा तुमची बाळ हे बेबी गर्ल आहे, तिला आत्ता जर MMRचा लस दिला तर अर्थात तिच्या बाळापर्यंत ह्याचा असर राहणार आहे. तिला बाळ होईपर्यंत त्या बाळामध्ये सुद्धा याचा असर राहणार आहे. या गोष्टीमुळे प्रेग्नन्सी राहण्यामध्ये पुढे बाळाला म्हणजे जी बेबी गर्ल आहे तिला काही अडचण येणार नाही ती मोठी झाल्यानंतर. त्यानंतर 9 ते 12 महिन्याच्या कालावधीमध्ये नेक्स्ट वॅक्सिन आहे ते आहे टायफॉइडचं आणि दुसरं आहे कॉन्जुगेट वॅक्सिन. टायफॉइडचं वॅक्सिन म्हणजे काय तर विषमज्वरचं, बॅक्टेरिया साल्मोनेला या जीवाणूपासून होतो आणि या तापाच्या लशीचा पहिला डोस 9 ते 12 महिन्याच्या दरम्यान दिला जातो आणि दुसरा डोस बाळ 2 वर्षाचं झाल्यानंतर दिला जातो. त्यानंतर बाळ 1 वर्षाचं झाल्यानंतर हिपॅटायटिस ए म्हणजे जे काही अन्नपदार्थ वगैरे, जसं की आता बाळ 1 वर्षाचं झालं आहे आपण वरचं बाळाला अन्न चालू करतो, कधी कधी बाहेरचंही खाऊ घालायला सुरू करतो, त्यानंतर त्यामुळे अन्नपदार्थापासून जो होणारा कावीळ असतो त्यापासून बचाव होण्यासाठी योग्य त्या वयात योग्य ते वॅक्सिन तुम्हाला इथे दिसतील. हिपॅटायटिस ए आहे. त्यानंतर 15 महिन्यांमधलं वॅक्सिन आहे MMRचा दुसरा डोस आणि कांजण्यांचा डोस, म्हणजे कांजण्यांचा तुम्हाला माहीतच असेल आजार, तर तो त्याच्यापासून रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी त्या आजाराच्या विरोधात व्हॅरिसेल आहे आणि PCV चा एक बूस्टर डोस. PCV म्हणजे काय तर निमोनियाचं वॅक्सिन. 16 ते 18 महिन्यांचं बाळ होतं तेव्हा पुन्हा बूस्टर डोस दिला जातो ट्रिपलचा. 18 महिन्यांच्या बाळाला पुन्हा हिपॅटायटिस एचा बूस्टर डोस म्हणजे अन्नपदार्थामुळे होणारा कावीळ. 2 वर्ष आणि त्याच्या पुढे नंतर मेनिंगोकोकल वॅक्सिन मेंदूचं जे इन्फेक्शनचे आजार असतात त्यापासून बचाव करतं. आणि 4.5 ते 5 वर्षाच्या दरम्यान पुन्हा DTP आणि बूस्टर डोस, ओरल पोलिओचा, टायफॉइडचा बूस्टर डोस, कांजण्यांचा, व्हेरिसेलाचा सेकंड म्हणजे बूस्टर डोस दिला जातो. आणि बाळ जेव्हा 10 ते 12 वर्षाचं होईल त्यावेळेस एकदा TDAPचा किंवा TD ज्याला म्हटलं जातं टिटॅनसचा डोस दिला जातो. HPV खास करून मुलींसाठी फायदेशीर आहे, तो आहे सर्व्हायकल कॅन्सरशी रिलेटेड डोस आहे ज्याच्यामुळे पुढे जाऊन मुलींना प्रॉब्लेम फेस होणार नाही, जास्त सिरियस तो प्रॉब्लेम होणार नाही. सर्व्हायकल कॅन्सरचं प्रमाण महिलांमध्ये खूप दिसून येतं आणि त्याचं लवकर निदानही होत नाही, त्यामुळे हा डोस किंवा हे वॅक्सिनसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर 16व्या वर्षी साधारण TT इंजेक्शन एक दिलं जातं. तर हा कम्प्लीट वॅक्सिनेशन चार्ट आहे जन्मल्यापासून ते 16 वर्षापर्यंतच्या मुलांसाठीचा. आणि ह्या वॅक्सिन घेणंही खूप गरजेचं आहे. वॅक्सिनेशनचं महत्त्व अलीकडच्या काळात सगळ्यांनाच माहीत आहे काय आहे ते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, हसत रहा, पॉझिटिव्ह रहा.